साऱ्यांच्या मागे सुद्धा काही भावभावना आहेत असं मानणारी आपली संस्कृती आहे. मंगळ हा नुसता मंगळ नसून, नुसता ग्रह नसून, तो जे आमच्यावर परिणाम करतो त्या परिणामांचा ऋषी अभ्यास करतात आणि त्याच्यातून शोधून काढतात की अशी अशी जर आपण उपासना केली तर हा त्रास कमी होऊ शकतो. बरं, मंगळाचा त्रास कमी करता येतो, कडक मंगळाचा त्रास बराच कमी करता येतो. मंगळाच्या त्रासाने रक्तामध्ये अशुद्धता असेल तर गणेशाच्या स्तवनाने, गणेशाच्या उपासनेने त्याच्यावर मात करता येते. अनेक माणसं फार शहाणपणा दाखवण्यासाठी नेहमी बोलतात, कुठे ते कोट्यावधी अंतरावर असलेले ग्रह तारे ते काय करणार आहेत पृथ्वीवर, नॉनसेन्स आहे सगळा. असं कोणी मूर्खानं म्हटलं तर आपण थोडी वाट बघायची, दुपारी 12 वाजू द्यायची आणि दुपारी 12 सूर्याच्या प्रकाशाने सगळे डांबरी रस्ते एकदा तापले, चाट 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 चटके बसायला लागले की अशा विद्वानाला बिना चपलेचा रस्त्यावर आणायचा, आपल्याला चर्चा करायची आहे. कसली? अनेक करोडो बैलावर असलेले ते काय करणार आहेत इथं उभरून म्हणायचं. मग करतोय कथ्थक रस्त्यावर उभरून. कथ्थक झालं की पुढे अहो किती वेळ करतायत, दुसरा नृत्याचा प्रकार कथकली. कथकली का रे नाचतोयस? केवढं गडण झालंय. अरे सूर्य आपल्यापासून किती अंतरावर आहे, तू काय करणार आहे तुझं? उभरायचा. वारे वा, स्वतःच्या पायाला चटके बसले की ग्रह परिणाम करतात आणि बाकीच्यांनी म्हटले की मग सूर्याचा ताप कमी होण्यासाठी छत्री नावाची एक भौतिक गोष्ट वापरताना आपण, पावसाचा त्रास कमी होण्यासाठी छत्री नावाची एखादी गोष्ट वापरताना आपण, मग अशा दूरवरून येणाऱ्या किरणांचा काही प्रभाव कमी व्हावा म्हणून एखादी उपासना कोणाला करायला सांगितली तर एवढ्या का ढोंगणाला मिरच्या झोंबतात तुमच्या? त्या दाद्यांचा आपल्याशी काही संबंध नाही. बरोबर आहे, ते एकदा तुझ्या टाळक्यावर फुटले म्हणजेच कळेल कसा संबंध आहे. अहो तो कशाला येणार आहे? अहो तो येतच नाहीये, तो माझ्यापासून एका विशिष्ट अंतरावर असल्यामुळे मला जो काही त्याचा लाभ किंवा हानी, जे पोचते त्याच्यापासून वाचवण्यासाठी काही उपासना असतात. उपासना या शब्दाचा अर्थ ते ग्रहामध्ये नाही बदल करत, जगाची थंडी तशीच राहते, उपासनेनं आपल्याला बंडी मिळते. अंगावर बसायचा तलवारीचा घाव कोणतीही उपासना नाकारू शकत नाही, पण त्या उपासनेनं चिलखत मिळतं. घाव बसायचा तो बसतोच, पण बिना चिलखताने जो परिणाम झाला असता तो परिणाम किमान न्यूनतम होतो, कमी होतो. असो, अलीकडे एड्स नावाच्या रोगातून वाचण्यासाठी सुद्धा आमच्या चर्चमधले पाणी प्या अशी जाहिरात करणारे अंधश्रद्धा आहेत. आता पाणी प्यायल्याने असे रोग दुरुस्त होतात अशी जर अंधश्रद्धा मान्य करायची असेल तर मंगळाचा जप केल्यानंतर मंगळाची तीव्रता कमी होते एवढी सत्य श्रद्धा ठेवायला काय बापाचं जातं दुर्दैवाने, देव जाणे. तर ग्रह, गोल, तारे ही सुद्धा काही निर्जीव असलेली फार गोष्ट नाही की त्याच्यातही काहीतरी आध्यात्मिक शक्ती आहे. आणि मी जर त्या ताऱ्याचा, जर त्या ग्रहाचा एका विशिष्ट पद्धतीनं अभ्यास केला, साधना केली, ध्यान केलं, काही जपजाप्य केलं तर त्याच्या परिणामावर मी विजय मिळवू शकतो, स्वामित्व मिळवू शकतो, त्याचा लाभ घेऊ शकतो. सामान्याला जो मिळत नाही तो मी मिळवू शकतो उपासनेच्या माध्यमातून. यासाठी अगदी सोपा उपाय, तो म्हणजे सूर्य देवतेचा आहे. सूर्याला एक आगीचा गोळा आहे असं मानणं अशीही शहाणी आहेतच.
सूर्य नुसता प्रकाश नाही पाठवत, तुझी उपासना त्या पद्धतीची झाली तर सूर्य त्याचं तेज पाठवतो. रामदास स्वामी 1200 सूर्यनमस्कार घालत असत अशी आपण कौतुकाची ओळ ऐकतो, पण नुसते रामदास स्वामी नाही, त्यांच्या आधीचे त्यांचे 12 पूर्वज इतके सूर्यनमस्कार घालणारे होतेच. जेव्हा 12 पिढ्या एवढा मोठा सूर्याच्या उपासनेचा वारसा असतो तेव्हा त्या घरात रामदास स्वामी येतात. एकही सूर्यनमस्कार 2 पिढ्यात जमला नाही, पुढचं बोलायचं नाही. त्या त्या ग्रहाची उपासना सुद्धा त्या त्या ग्रहाचं तेज आमच्या पुढच्या पिढीला देत असते. महाराज, आमच्या ऋषी मुनींना काही अक्कल नव्हती असं कसं म्हणता? त्या ऋषी मुनींनी ज्या ग्रहाचं नाव गुरु असं ठेवलं, आज एवढं संशोधन झाल्यानंतर सगळे नासाचे शास्त्रज्ञ डोळे फाडून बघायला लागले, कारण संस्कृतमध्ये गुरु या शब्दाचा अर्थ अधिक मोठा, सर्वाधिक मोठा. आणि सगळ्या ग्रहांची जेव्हा मोजदाद केली तेव्हा कळलं, अरे खरंच आकाराने आणि वजनाने या सगळ्या ग्रहमंडळामध्ये हाच ग्रह सगळ्यात मोठा आहे. ह्याला ऋषी मुनींनी तेव्हापासून गुरु म्हटलंय. ज्या सूर्यामधनं सातत्याने घुसळल्यासारखे आवाज येत राहतात आवाजाला म्हणतात रव. जेथे आवाज नाही अशी शांतता म्हणजे नीरव शांतता. न रव म्हणजे शांत, रव म्हणजे आवाज. सातत्याने जो ग्रह आवाज करत राहतो त्या सूर्याला ऋषी मुनींनी वेदकाळात नाव दिलंय रवी. जो रव करतो, जो ध्वनी निर्माण करणारा आहे. मंगळ हा पिंगट रंगाचा आणि एका विशिष्ट पद्धतीनं प्रवास करणारा आहे. ह्या ऋषी मुनींना दुर्बिणी नसताना काय शोधला असेल? एकाने मला हा प्रश्न केला होता, पंचांगावर कुठपर्यंत विश्वास ठेवायचा आपले? म्हटलं जोपर्यंत पंचांगात अमावस्येच्या दिवशी चंद्र दिसत नाही तोवर विश्वास ठेवायला हरकत नाही. असं जर आपल्या लक्षात आलं की हे तर लिहिली अमावस्या आणि तर टळटळीत चंद्र दिसतोय. जोपर्यंत अमावस्या असताना चंद्रगुप्त आहे. हो, अमावस्येच्या दिवशी जन्माला आलेल्या मुलांची नावं असतात. ही मुलगा झाला तर चंद्रगुप्त, मुलगी झाली चंद्रभागा. पांडुरंग हरी वासुदेव हरी चंद्र दिसत नाही ना त्या दिवशी. म्हणून आपल्याकडे सूर्याची नुसती उपासना प्रार्थना नव्हे तर अनेक स्तुतिस्तोत्र आहेत. सगळी नको, आज मला फरमाईश त्याची त्रासदायक झाली आहे. म्हणजे महाराज तेजो निधी लोह गोल सूर्यासाठी एक म्हणा. आज अनेसे विषय तो होता म्हणून हे सोपं झालं. आता ज्यांना गाणं आवडतं त्यांनी गाणं ऐका, ज्यांना गाणं आवडत नाही त्यांना एक काम आहे, इथं सूर्याला समानार्थी किती शब्द आलेत ते मोजा. पण तेजो निधी याचा अर्थ सूर्यच आहे, लोह गोल तो लोहाचा आहे हेही माहिती हो ऋषींना, तुम्ही नका अक्कल शिकू फार. ही पृथ्वी फिरतीये हे ऋषींना माहिती आहे का? माहिती आहे, म्हणून तर त्यांनी या गोलाचं नाव देताना जगत असं दिलंय. ज्याला गती आहे, जो गतिमान आहे, जो सतत फिरत असतो, असं जे गोल आहे त्याला जगत असंच म्हणतात. पण आमच्या ऋषी मुनींच्या दाढ्यांपलीकडे या हरामखोरांना काही दिसलं नाही. अरे त्यांच्या जटेमध्ये काय प्रचंड मोठी बुद्धिमत्ता भरली आहे, केवढं मोठं संशोधन भरलंय एका सूर्यासाठी, केवढी नाव आहेत आणि केवढा आनंद आहे. वा रे वा. ते जो निधी लोह गोल, 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 ते जो निधी लोह गोल.
भुवन आज जग मगले भुवन आज ठग मगले भुवन आज जग मगले भुवन आज हे दिन मणि व्योमराज हे दिन मणि व्योमराज भास करू हे मरण ते जातच नवीन साज ते
काव्य सभा Ah.
तेजोनिधी, लोहगोल, भास्कर, गगनराज सगळी नावं एका सूर्याचीच आहेत. काही लोक चेष्टा करतात, या लोक माणसांना ज्यांना रात्री भय वाटतं त्यांना एका विशिष्ट मंत्र उपासनेने चंद्राकडून बळ प्राप्त होतं, ज्याला चंद्रबळ म्हणतात ते मिळतं. सूर्यापासून सूर्यबळ मिळतं वगैरे वगैरे वगैरे. औदुंबराच्या वृक्षाकडे पाहून तपस्या करूनही दत्तगुरूंच्या कृपेचं फळ मिळतं. पिंपळाच्या वृक्षाकडे गणेश या दृष्टीनं पाहून पूजा करूनही गणेश पूजेचं फळ मिळतं. तर मग भौतिक शास्त्र हे नुसतं भौतिक नाही. की मंगळाच्या कृपेसाठी मंगळाची उपासना करा, सूर्याच्या सूर्याची करा, चंद्राच्या पासून काही मिळवायचे चंद्राची करा, अशा 50 उपासना करण्यापेक्षा या सगळ्यांच्या मागे जे भगवंत नावाचं किंवा परमात्मा नावाचं शक्तितत्व आहे ते ज्याला मिळवता आलं तेच जर मिळवलं तर या सगळ्या कृपा एकाच वेळी प्राप्त होईल यात काही संशय. रेव्हेन्यू खात्याची कृपा पाहिजे असेल तर वेगळी उपासना. अवजड उद्योग मंत्रालयाकडून काही पाहिजे असेल तर वेगळी उपासना. कला सांस्कृतिक खात्याकडून काही पाहिजे असेल तर वेगळी उपासना. नाही नाही, या या उपासनेने त्या त्या खात्याकडून काही ना काही मिळतं यात संशय नाही, म्हणून तर अंगा लावून थांबलेत लोक. पण यापेक्षा संत विचार करतात या सगळ्या खात्यांकडे वेगवेगळं जाण्यापेक्षा मुख्यमंत्र्याला का पकडू नये. ज्या मुख्यमंत्र्याच्या सहीचा आदर सगळ्याच खात्याच्या मंत्र्यांना करणं भाग आहे, नाही तर खातं कसं चालायचं? खात्याचं राज्य आहे. असा विचार करून प्रत्येक गोष्टीच्या वेगळ्या उपासना करत बसण्याचं झंझट थोडंसं संत बाजूला करतात आणि एकच उपासना अशी तीव्र करतात ज्याने भगवंत त्यांच्या हाती प्राप्त होतो आणि त्यामुळे भौतिकावर त्यांची आध्यात्मिक सत्ता उभी राहते, त्यांची सत्ता उभी राहते. सोपा दृष्टांत, सोन्याची करावी, बाजारात नेऊन विकावी, पैसा मिळवावा, श्रीमंत भाव, असा उद्योग त्या भागवताच्या बायकोनं केला. नामदेवांच्या बायकोनं विचारलं ये आपको कैसे प्राप्त हुआ, हाऊ यू डन इट. तिनं परिसाची गंमत सांगितली. नामदेवांची बायको म्हणली एक दिवस आमच्याकडे द्या परिस, तुमच्या परिस आमच्याकडे परिस. नामदेवांच्या बायकोनं परिस आणला, एक आता चुका कशाला काढता एवढ्याशा, कालथाच घ्या, कालथाच सोन्याचं करून सोनाराला विकला, पैसे आले, बदामाचा शिरा केला, बासुंदी केली. नामदेव जेवायला जे आले मथुरेत डबा आला का काय, एवढे पदार्थ कुठले आले. त्या बायकोनं परिसाची गोष्ट सांगितली. नामदेवाने परिस उचलला, धावत 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 चंद्रभागेच्या तीरावर गेले, नदीत फेकून दिला. तो भागवत जो तापला, तुला मेल्या दारिद्र्यात मरायचं ते मर, मला का दारिद्र्यात मारलास, माझा परिस मला दे. नामदेव म्हणाले चला नदीवर, देतो. पूर्वीच्या गावामध्ये या वार्ता पसरायला फार वेळ लागत नसे. नामदेवाने भागवताचा परिस टाकला आणि आता नदीत बुडी मारून तो परिस काढून देणार. दुसऱ्या क्षणाला पंढरपुरात वार्ता पोचली आणि हा अभिनव खेळ बघण्यासाठी ही गर्दी नदीच्या किनाऱ्यावर थांबली. नामदेव आले, भागवत आले, आता मी नदीतनं जो दगड काढणार तो परिस आहे कशावर. नामदेव एकच वाक्य म्हणाले, भागवता आता घरी जेवढ्या चुका राहिल्या असतील तेवढ्या घेऊन ये, आता त्या आयुष्याच्या का लोखंडाच्या तुम्ही घ्या, जेवढ्या चुका राहिल्या असतील तेवढ्या घेऊन ये. मुडभर चुका आणल्या,
नामदेवानी नदीमध्ये कमरे इतकं पाणी लागेल असा प्रवेश केला आणि पटकन खाली डुबकी मारली आणि ओंजळवर दगड काढले. भागवत म्हणाला, हे काय, हे सगळे परिस आहेत, तुला हवा तो घे. असा कसा विश्वास ठेवू? भागवतही कमरे इतक्या पाण्यात आला. तिने त्याच्या कमरेची लोखंडाची चूक काढली, त्यातला एक दगड घेतला, चिकटवला, सोन्याचा झाला. नामदेव म्हणतात, सगळे दगड परिसच आहे, टाकून दे ना, हा नसले म्हणजे पुढचे. पाण्यात आपण आहोत, फार दगडांचं वजन वाढवू नको, बाहेर नाही जाते यायचं. दुसरी चूक, दुसरा दगड लावला, टंग, सोन्याचा. तिसरा, पाच ते सहा वेळा हा उपद्याप करावा लागला आणि नंतर भागवतालाच कळलं, नामदेवा हे कोणीच परीस नाहीयेत, हे दगडच आहेत, तुझा हात लागल्यामुळं ते परीस होत आहेत. मला आता लोखंड नको, सोनं नको, परीस नको, मला ही शक्ती पाहिजे, ज्या शक्तीनं दगडाला हात लावला की त्याचा परीस करता येतो, ती शक्ती महत्वाची जी नामदेवांकडे आहे. या सगळ्याच्या मागचं एक तत्व मिळालं की सगळंच मिळाल्यासारखं आहे. अजून एक रासायनशास्त्राच्या पद्धतीनं सांगतो, कोणत्याही पदार्थाचं मूलभूत रूप कोणतं? अणू. अणूमध्ये तिघं कोण? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. या तिघांच्या संख्या ठरल्या आहेत. लोखंडाचा अणू असेल तर इतके न्यूट्रॉन पाहिजे, इतके इलेक्ट्रॉन पाहिजे. सोनं असेल तर त्याच्या एका अणूमध्ये इतके न्यूट्रॉन पाहिजे, इतके इलेक्ट्रॉन पाहिजे. म्हणजे अणूमध्ये एवढे इलेक्ट्रॉन वाढवले की लोखंडाचं सोनं होणार आहे, दॅट्स ऑल. चमत्कार आहेच कुठे शिल्लक. आता पाणी म्हटलं की पाण्याच्या अणूमध्ये हे गणित आहे, सोनं म्हटलं तर सोन्यामध्ये हे गणित आहे. हे गणित फक्त असं केलं की याचं पाणी होणार आहे. यातलं स्पेसिफिक मागचं गणित मला समजलं, याच्यातला काय वाढवलं आणि काय कमी केलं की कुठला पदार्थ होणार आहे, दॅट्स ऑल. अर्थात हे करून दाखवणं हा चमत्कार आहे. पण याच्यामध्ये तसं परमेश्वराच्या जगात जादू अशी तशी काही होत नाही. ती जादू तेव्हा वाटते जेव्हा आपल्याला येत नाही. तर ज्ञानेश्वरांनी दगडाची भिंत चालवणं तसं फारसं काहीच अवघड नाही हो, ज्ञानेश्वरांना अवघड नाही. आम्हाला दगड तरी चालवता येतात का? भिंत कुठली चालवता आपले? पण एक वेळ दगड चालवणं जमेल. निर्जीव असलेली गोष्ट कशी चालेल? एक मिनटं साहेब, लोखंडाचा तुकडा ठेवला आणि पुढं लोहचुंबक ठेवला तर निर्जीव लोखंड आपोआप चालत चुंबकाकडे जातं. त्यासाठी लोखंडाच्या तुकड्याला चाका असावी लागतात का? नाही. त्या लोखंडाच्या तुकड्याला पेट्रोल टाकावं लागतं का? डिझेल टाकावं लागतं का? तुमची आमची स्कूटर डिझेल टाकल्याशिवाय, स्कूटर का, स्कूटरवर बसलेला सुद्धा डिझेल टाकल्याशिवाय जातच नाही पुढे. आमची तुमची गोष्ट वेगळी, पण त्या लोखंडाच्या तुकड्याला दुसऱ्या कशाची गरज आहे का? कशाचीच गरज नाही. मग नुसतं एक लोहचुंबक ठेवलं की तो निर्जीव तुकडा जर जाऊ शकतो का? जाऊ शकतो. उत्तर स्वच्छ आहे, चुंबकाची शक्ती त्याला दिल्यामुळे निर्जीव गोष्ट इकडची तिकडे जाते. संपलं ना उत्तर. मग दगडाची भिंत नावाच्या निर्जीव गोष्टीला काय ताकद लावली की ती सरकते हे ज्ञानेश्वरांना माहिती आहे, तुला माहीत नाही, एवढंच गणिताचं उत्तर आहे त्या. पण ज्ञानेश्वरांची शक्ती काय बघायचं नाही, ज्ञानेश्वरांची शिकवण काय बघायचं नाही. चौकशी एकाच गोष्टीची करायची, रेड्याचं काय झालं. म्हणून तो नाशिक शेजारी आळे फाट्याला मेला, त्याची समाधी आहे तिथं. हो का? हो. पण खरंच तो रेडा होता का? रेडे आडनावाचा माणूस होता. रेडा असून तो असं कसं काय म्हटलं असेल? खरंय, तुम्ही माणूस असून चांगलं बोलत नाही, कसा विश्वास ठेवायचा आम्ही? रेडा असताना तो असं कसं काय म्हटला? पण महिषामुखी वेद बोलविले असं नामदेव महाराज म्हणतात, जे ज्ञानेश्वरांच्या समकालीन आहेत. किंवा हा पुरावा नाकारणार कसा?
पण सारखा माणूस रेडिओबद्दल बोलायला लागला की आमचे वडील सांगायचे, वाईट वाटून घेऊ नको, ज्याला त्याला आपल्या नातेवाईकांची काळजी जास्त असते त्याला रेडिओची काळजी, आपण ज्ञानेश्वरांची काळजी करू. मुद्दा इतकाच आहे, ज्ञानेश्वरांच्या, नामदेवांच्या या संतांची उपासना आणि तपश्चर्या अशी आहे, त्यांनी वेगवेगळ्या नाही केल्या, एकच तपस्या अशी केली की या सगळ्याच्या मागचं जे तत्व आहे ते हाती लागलं. आता मी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला तो माणसासारखा बोलेल का? तर रेड्याच्या गळ्यामध्ये आणि माणसाच्या गळ्यात काय फरक करायचा हे न्यूटन प्रोटॉन मला कळले, आणि ती प्रयोगशाळेची ताकद मी माझ्या तळहाताला आणून ठेवली, मी बदलू शकतो. ज्ञानेश्वरांना ते जमलं, नामदेवांना जमलं, तसं त्या प्रभावळीतल्या बहुतांशी लोकांना जमलं, बहुतांशी. जनाबाईंचाही दृष्टांत असा आहे, जनाबाईंना सुळी देण्यासाठी म्हणजे मारून टाकण्यासाठी लोखंडाच्या सुळापर्यंत आणलं होतं, पण त्यांनी लोखंडाला स्पर्श केला आणि त्याचं पाणी झालं अशी कथा आहे. संतांना असं लिहून कुठलेही पुरस्कार मिळवायचे नसल्यामुळं ते काही खोटं बोलत नाहीत, ते झालं असेल तरच झालं म्हणतील, असं काहीतरी लिहा म्हणजे पुरस्कार मिळतील, आतले लोचट कोणी नाहीत. त्यांना आहे ते लिहायचं आहे, भगवंताची भक्ती सगळ्यांपर्यंत पोचवायची आहे. जर जनाबाईंना कोणी विचारलं काय गो बाई लोखंडाच्या अणूमध्ये न्यूटन प्रोटॉन कसे पाहिजेत, असे पाहिजेत, पाण्यामध्ये कसे पाहिजेत, असे पाहिजेत, ही शक्ती माझ्या हातात येईल, मी हात लावला लोखंडाचं मी आता पाणी करीन, उद्या माझ्या डोक्यात आलं तर लोखंडाचं सोनं करीन, नाही जमलं लोखंडाचं लाकूड करीन, त्याला पालवी फुटेल. या साऱ्या शक्ती एका विशिष्ट उपासनेनं म्हणजे परमात्म तत्व प्राप्त करून मिळवता येतात, पण त्यासाठी उपासना किती, तपस्या किती, तर सगळ्यांना नाही पकडायचं, धरिला पंढरीचा चोर आणि गळा बांधोनी या दोर, हृदयाचा बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला, अशी अवस्था केली की तो विठ्ठल या साऱ्या भौतिक चराचराची सत्ता तुझ्या हातामध्ये द्यायला तयार असतो, त्याला मिळवून तर बघ बाळा कसा धरिला. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, हो धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल चोंडीला, आत विठ्ठल चोंडीला, शब्द केली जोडा जोडी, शब्द केली जोडा जोडी, विठ्ठल पायी घातली बेडी, विठ्ठल पायी घातली बेडी, तो धरिला पंढरीचा चोर,
सोहम शब्दाचा मारा केला. श्वास घेताना सूर आला सो, आणि श्वास सोडताना ध्वनी झाला हम हम हम. प्रत्येक घेतलेला श्वास नाम घेतलं, प्रत्येक सोडलेला श्वास नाम घेतलं, सो हम शब्दांचा मारा केला. इतकं नाम घेतलं की विठ्ठल काकुळती आला. तो म्हणाला, ए बाई गाता बस कर की नाम घेतलं, किती 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 बांधता मला. जनी म्हणे, बा विठ्ठला जीवे न सोडी मी तुला, आता तू माझ्याकडून सुटण्यासारखा नाहीस, असा धरिला पंढरीचा चोर. कबीर महाराजांचा सुद्धा हा अनुभव आहे. एक तान तेन नामाची अशी प्रचंड उपासना जर झाली तर कबीर म्हणतात, राम हमारा जप करे हम बैठे आराम. या अवस्थेपर्यंत जेव्हा मनुष्याची तपस्या जाते तेव्हा त्याच्या हातामध्ये या सगळ्या दिव्य शक्ती पुन्हा प्राप्त होत असतात. मात्र या प्रकरणाचं समापन करताना टिळकांनी एक मुद्दा आणखीन सांगितलाय, तो घेतो. आणि हे दोनही मुद्दे ज्याच्यामध्ये स्पष्ट होतील असा कथाभाग सांगतात. संतांना ही जी अद्भुत शक्ती प्राप्त झाली की या सगळ्याच्या मागची एक ताकदीची गोष्ट मिळवावी आणि सगळ्यावर स्वामित्व करावं, हे फक्त योगाने झालं का? हे फक्त नामाने झालं का? हे फक्त जप केल्यानेच झालं का? तर याला टिळक उत्तर देतात, नाही. याच्या बरोबरीनं त्यांनी जी समाज कल्याणासाठी कर्म केली त्याचंही पुण्य कुठेतरी त्याच्यामध्ये खात्यावर पडतंय, तेव्हा त्या शक्तीची कृपा मिळते. जनाबाईंनी आयुष्यभर समजा फक्त विठ्ठलाचं नामच घेतलं असतं आणि नामदेवाच्या घराला आवश्यक असताना जात्यावर दळण दळलंच नसतं पुढं. ज्ञानेश्वर माऊलींनी नाथ योग्याप्रमाणे अखंड हटयोगाचीच समजा उपासना केली असती आणि समाजाला हवी तेव्हा ज्ञानेश्वरी लिहिलीच नसती, पुढे काय झालं असतं? नुसता योग केल्यानंतर त्याचा झाला चांगदेव आणि योग नाम जपासह लोक कल्याणाचं हे पुण्य मिळालं तेव्हाच निर्माण झाले ज्ञानदेव. तेव्हा बाकी सगळ्या तपस्यांच्या बरोबरीनं लोक कल्याणार्थ कर्म ही तपस्या प्रत्येक संतांनी महंतांनी ज्येष्ठ विभूतींनी केली आहे, त्याचं ही पुण्य त्यांच्या त्या सत्ता प्राप्तीमध्ये आहे. म्हणून टिळक आग्रहाने गीता रहस्यात सांगतात की बाबानो, गीतेमध्ये संन्यास योगही आहे, ज्ञान विज्ञान योगही आहे. या सगळ्या गोष्टी पाहून योगशास्त्रामध्ये मोठं व्हायला तुम्हाला कोणी रोखलं नाही, पण नुसतंच उपासनेने आणि योगाने मोठं होऊन सांगदेवासारखं गुहेत बसायचं का? जनकल्याणाची कर्मसुद्धा त्याच्या बरोबरीनं करून ज्ञानेश्वरासारखं लोकांच्या हृदयात बसायचं, तुझं तू ठरवायचंयस बाळा. पण अशी अखंड सत्ता विश्वाची आणि अखंड सत्ता समाजाच्या मनाचीही हाती लागण्यासाठी भगवान गोपाल कृष्णाला आवडेल असा हो, योगी हो, नव्हे कर्मयोगी हो. म्हणून या 57 पुढच्या कालखंडात ज्यांनी समाजहितार्थ कर्म करण्याचा अट्टहास आणि त्याच्या बरोबरीनं उपासनेची ही शक्ती ह्या सगळ्या गोष्टीला मिळावी म्हणून उपासनेचाही केलेला अट्टहास, या दोनही अट्टहास ज्यांच्या चरित्रामध्ये प्रकर्षाने दिसतात, अशा चरित्राकडे वाटचाल करण्यापूर्वी एकदा फक्त अभंगाचा आठव आणि त्याच्यानंतर भजनानंतर आख्यानाचा आनंद. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण कृष्ण माझी माता.
गुरुवारचा दिवस आणि नंतर भजन करून अख्यानाकडे जाऊ. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. राजा
राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, कृष्ण हरे हरे, गोपाल कृष्ण भगवान की जय। आणि ज्याने नुसतं सशस्त्र बंडच नव्हे तर संपूर्ण नवीन येणाऱ्या भारताच्या राज्य व्यवस्थेवर चिंतन केलं, त्याबद्दलचं आपलं मत मांडलं, नुसतं मत मांडून थांबले नाही तर ते शासनापर्यंत पोचवलं, असा समग्र एवढा मोठा पल्ला गाठणारे अशा अर्थाने ते आद्य धरले जातात। कारण आमच्याकडे एक प्रचंड मोठी गैरसमजूत पक्की आहे की 1885 राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी एकत्र येऊन असं ठरवलं की आता आपण प्रजासत्ताक राष्ट्र करूया। म्हणजे प्रजासत्ताक लोकशाही राज्य येण्यासाठी 85 काँग्रेसच्या स्थापनेनंतर